खातेवाटपाचा तिढा कायम. अर्थ खात्यावरून मतभेद असल्यामुळे खातेवाटप रखडलं. तोडगा काढण्यासाठी दिल्ली दरबारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जाणार. राज्य मंत्रिमंडळ विस्तार कुठल्याही क्षणी होण्याची शक्यता. राजभवनातील दरबार हॉल शपथविधीसाठी सज्ज. अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर बैठकांचं सत्र. 3 इंजिनचं सरकार मजबूत पण कधीही कोसळू शकतं. बच्चू कडूंचा प्रहार. अजित पवारांकडे अर्थखातं न देण्याची ही मागणी, तर अर्थखातं सांभाळण्याचा अजितदादांना उत्तम अनुभव. राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर. मुख्यमंत्री कार्यालयातून अंडरवर्ल्ड टोळी चालवण्याचं कारस्थान. निवडणुकीपूर्वी अट्टल गुन्हेगारांना तुरुंगा बाहेर काढण्याचं षडयंत्र. संजय राऊतांचा मोठा आरोप. मुंबई जिल्हा नियोजन समिती बैठकीत खडाजंगी. ठाकरेगड काँग्रेसचे आमदार आक्रमक. पोलीस आयुक्त उपस्थित नसल्यानं अनिल परब अस्लम शेख संतापले. नाशिकच्या सप्तशृंगी गडावर एसटी दरीत कोसळली. एक जण ठार, 20 प्रवासी जखमी. नाशिकच्या रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू. आई भवानीचा गजर म्हणजे 24.